आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साइजिंग प्रोसेस प्रश्नी लवकर तोडगा काढावा, इचलकरंजीत मनसेच्या वतीनं प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन. इचलकरंजीतील वस्त्र उद्योग डबगाईला आला असून शासनाकडून साइजिंग प्रोसेसवर सील करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे, तो थांबवावा या प्रश्नी तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी मनसेच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. इचलकरंजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर शाखेच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन देण्यात आलंय. निवेदनात म्हटलं आहे की गेल्या 3 वर्षापासून वस्त्र उद्योगाला मंदीचं वातावरण जाणू लागलं आहे. वाढते लाईट बिल, GST व नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयामुळे यंत्रमागधारकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच शासनाने साइजिंग प्रोसेसवर सील करण्याचा सपाटा लावला आहे, त्यामुळे आजपर्यंत 50 ते 60 हजार कामगारांवर बेकारीची वेळ आली आहे. तेव्हा प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर लक्ष घालून हा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रताप पाटील, राजेंद्र निकम, रवी गोंडकर, मनोहर जोशी, पिंटू सोनार, शहाजी भोसले, विनायक मुसळे यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.